नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऐतिहासिक खेळांचे जतन हा पाठ पाहणार आहोत. कारण अनेक इतिहासकारांच्या मेहनतीतून जे ऐतिहासिक साधनं या ठिकाणी संग्रहित केलेले आहेत, काही ऐतिहासिक साधनांच्या आधारे जे ग्रंथ लिहिलेले आहेत, त्या सर्व ऐतिहासिक खेळांचं जतन कशा पद्धतीने या ठिकाणी केलं जात आहे, या ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी आवश्यक असणारे जे काही संग्रहालय आहेत, जगामधले नावाजलेली अशी संग्रहालय ही संग्रहालय आपल्याला आज पाहिजे आहेत. प्रथमतः आपल्याला सांगता येईल, पहिलं लुव्र हे संग्रहालय, हे संग्रहालय फ्रान्स या देशामध्ये 18व्या शतकामध्ये पॅरिस या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. याच लुव्र संग्रहालयामध्ये जगप्रसिद्ध असे लिओनार्दो द विंची नावाचे जे चित्रकार आहेत, यांनी रेखाटलेलं मोनालिसा यांचं चित्र याच संग्रहालयामध्ये आपल्याला दिसून येतं. दुसरं संग्रहालय सांगता येईल जगप्रसिद्ध ब्रिटिश संग्रहालय, इंग्लंड या देशामध्ये लंडन या शहरामध्ये या संग्रहालयाची 18व्या शतकामध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरं संग्रहालय सांगता येईल जे की नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री USA अमेरिका ज्याला आपण म्हणतो, या अमेरिकेमध्ये हे संग्रहालय 1846 या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर भारतामधले काही प्रसिद्ध असे संग्रहालय आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये भारतात पहिल्यांदा स्थापन झालेलं जे भारतातील पहिलं संग्रहालय आहे, भारतीय संग्रहालय, जे कोलकाता या शहरामध्ये 1814 या वेळी साली स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर भारतामध्ये गव्हर्नमेंट संग्रहालय जे चेन्नई या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे, जे 1851 स्थापन केलेलं आहे. त्यानंतर दिल्ली या ठिकाणी असलेलं राष्ट्रीय वस्तू संग्रहालय सांगता येईल आपल्याला, जे की 1949 स्थापन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मुंबई या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय सांगता येईल आपल्याला, जे 1904 स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बरेच असे संग्रहालय आहेत, त्यामध्ये हैदराबाद या ठिकाणी असलेलं सफदरजंग म्युझियम हे संग्रहालय सांगता येईल. की या संग्रहालयांच्या माध्यमातून जे ऐतिहासिक साधनं आहेत, ऐतिहासिक जो ग्रंथांचा ठेवा आहे, तो या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे. तिसरं आपल्याला सांगता येईल ग्रंथालय आणि अभिलेखागार, याच्या माध्यमातून देखील ऐतिहासिक ठेव्यांचं जतन केलं जातं. त्यामध्ये जी ग्रंथ आहेत ज्याला आपण ज्ञानाची आणि माहितीची भंडार असं म्हणतो, ही ज्ञानाची आणि माहितीची भंडार असलेले ग्रंथालय ज्या ठिकाणी ठेवली जातात, ती ग्रंथालय देखील आपल्याला सांगता येईल. भारतामध्ये प्राचीन काळामध्ये असलेलं तक्षशिला विद्यापीठात असलेलं ग्रंथालय सांगता येईल. त्याचबरोबर सरस्वती महाल ग्रंथालय एक तामिळनाडू या राज्यामध्ये तंजावर या ठिकाणी आहे, की ज्याची स्थापना 16व्या 17व्या शतकामध्ये झालेली आहे. त्याचबरोबर काही अभिलेखागारामध्ये पहिलं भारतातलं जे अभिलेखागार आहे, ते अभिलेखागार आपल्याला सांगता येईल. त्याचं नाव आहे इम्पीरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट, हेही अभिलेखागार आपल्याला सांगता येईल. याच्या माध्यमातून देखील ऐतिहासिक ठेव्यांचं जतन केलं जातं. त्याचबरोबर कोश वाङ्मय यांच्या माध्यमातून देखील ऐतिहासिक ठेव्यांचं जतन या ठिकाणी करण्यात येत आहे. आता कोश म्हणजे काय, तर कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितींचा व ज्ञानाचा केलेला एक पद्धतशीर संग्रह, आणि या ज्ञानाच्या आधारे आपल्याला ऐतिहासिक ठेव्यांचं जतन देखील करता येईल. उदाहरणार्थ आपल्याला कोश वाङ्मयामध्ये शब्दकोश सांगता येईल, विश्वकोश, कोशदृश्य वाङ्मय, सूची वाङ्मय, हे कोश वाङ्मय आपल्याला सांगता येतील.